महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की महसूल खात्यामध्ये जो ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांच्यावर प्राणघातक हल्ले होत आहेत त्यामध्ये त्या खात्याचे मंत्री चुप्पी साधून आहेत. स्वतःच्या तालुक्यामध्ये जे वाळू माफिया त्यांनी निर्माण केले आहेत, मला असं वाटतं की आज तालुक्याच्या त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये जे प्रभुत्व आहे, वर्चस्व आहे, ते आज वाळू माफियाचं आहे. काय तुम्ही त्याच्यावर काय काय मंत्री मोदी कारवाई करत नाही? आपल्या बगल बच्चांना पाठीशी घालण्याचा जो प्रयत्न होतो आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे महाराष्ट्रामध्ये केवळ त्यांचाच तालुका नाही, त्यामुळे सर्व दूर वाळू माफियांनी जो उच्छाद मांडलेला आहे, मला असं वाटतं की तातडीनं त्याच्यावर या सगळ्या लोकांवर मोकाची कारवाई करण्याची गरज आहे.